जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहे न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून दिनांक 22 जानेवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे अयोध्या नगरीत प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपचे नियोजन चालू आहे असे सांगून दिनांक 22 जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत. सर्व लाभधारकांनी या साखरेतून 2 लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावे असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी शेवगाव तालुक्याच्या बोदेगाव गायकवाड जळगाव शेकटे बुद्रुक सह गावात केले असून हा राजकीय कार्यक्रम नसून सर्व समाज बांधवांनी येऊन कार्यक्रम गोड करण्याचे आवाहन केले असून लाभधारकांनी साखर व चणाडाळ घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर येणार आहे. विस्कळीत झालेल्या विरोधकांना पुढील 25 वर्ष जनता संधी देणार आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केले. कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथे विविध विकास कामांचे लोकार्पण डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा तसेच नगर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत ते हैदराबाद या ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गात अधिग्रहित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. राहुरी शहर हद्दीत अविकसित झालेला ग्रीन झोन क्षेत्रही पालिका हद्दीत ग्राह्य धरावा, शेतकऱ्यांचे अधिक नुकसान करू नये अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात केली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते मात्र सध्या रब्बी हंगामातील गहू हरभरा तूर ज्वारी या पिकांना थंडीने उभारी मिळाली आहे. पाथर्डी तालुक्यातील माळी बाबळगाव हत्राळ ते पाडळी या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. नियमानुसार व दर्जेदार काम न झाल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मनोज सिन्हा हे सध्या जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल आहेत. मनोज सिन्हा यांनी वाराणसी येथे बीटेक एमटेक पदवी प्राप्त केली असून ते यापूर्वी केंद्र रेल्वे राज्य मंत्री म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. त्यांनी आज शनिवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. शिर्डी शहरातील नगर मनमाड रोड नजीक हॉटेल साई यशराज मध्ये साई दर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैर निमगाव येथील बहीण भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की निखिल किशोर वारोळे आणि निकिता किशोर वारोळे या दोघांनी अज्ञात कारणावरून एका ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. श्रीगोंदा शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना 2 तरुणांनी चाकूचा धाक दाखवित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी 2 तरुणांसह त्यांना मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाला भाववाढ द्यावी, दुधा भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर नगर जिल्हा शिवसेनेने आज नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाऊण तास रस्ता रोको आंदोलन केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव या 2 ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकलाय. यामध्ये 25 गोणे वे पावडर व कृत्रिम दूध जप्त करण्यात आले. ही कारवाई सुरू असताना अडथळा आणल्याने शिलेगाव येथील एकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतो, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.